शरीरात रोग प्रतिकारक शक्ती म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? इम्युनिटी वाढवा. इम्युनिटी वाढवा म्हणजे काय वाढवा? अहो ज्याच्याकडे धाडस आहे त्याला इम्युनिटीची काय गरज आहे? त्यात म्हणलं की बस ही डेंजर माणसं बिस्किटवाली घ्यायची नाहीत बरं का? बिस्किट पुडा ती भीती घालणारी माणसं घ्यायची नाहीत अजिबात नाही. 10 रुपयाचा बिस्किट पुडा आणि 1 लाखाचा हा चोरडा करून जाते ती, सुट्टी नाही, बुक्का करतात. तर हे लक्षात ठेवायचं, तर हे करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं शरीर सांभाळायचं असेल, सुंदर दिसावं असं वाटत असेल तर 2 गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट आहे ते पुन्हा सांगेन, हसत खेळत राहा. आणि दुसरी गोष्ट आहे शरीर शुद्धी. वर्षातून एकदा तरी शरीर शुद्धी करायची. आणा जरा इकडे. जावयांच्याकडून लव्ह लेटर आलो. जावई आहेत माझे, जावई आलेले आहेत. असच नाही, मी असा हसत नाही. आपल्याकडे बघितलं की बरं वाटलं पाहिजे लोकांना, आहे का नाही? नाहीतर का आम्हाला सांगायचं ना हेच काय उपयोग आहे याचा? हसतंय कस है ना? बघा की एखादं बस स्टॉपला उभारलेलं असतंय, तिची आपली ओळख जरी नसली त्याचं तोंड बघितलं रागच येते. का आला असेल असं वाटतंय? एखाद्याचं तोंड बघितलं राग येत नाही तुम्हाला? बघा की असलं फोनवरती बोलताना सुद्धा एक एक जण म्हणते जेवले किती खाले, अरे ती भाकरी खाली. काय सांगायचं? झोपून खाणार आणि कुठून? मी काय बोलू नये तुमच्या मला दिसलंय, मी काय बोलू नये लक्षात ठेवा. काय अर्थ नाही हो. अजून पण या की कोणाला मायाबरोबर जेवायला यायचं असत तर या. अजून रप्पाट्याला 10 चपाती असतात, एका वेळेला 10 चपाती खातो अजून. मग मी काय म्हातारा नाही अजून, है ना? ओके का नाही? खात बोकडाची नी हिरो जर काय ठीक आहे. चला तर असू दे, शरीर शुद्धी करा वर्षातून एकदा. 3 प्रकारे करू शकता. पहिला प्रकार आहे तो तुम्ही पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन, पंचकर्मा सेंटर जाऊन वमन बस्ती म्हणजे इनिमा देतात, उलटी करून घेतात, पोटाचे मसाज पाठीचे मसाज वगैरे करून सगळं तुम्हाला व्यवस्थित. 7 दिवसाचं पॅकेज असतं, साधारण मला वाटते 14-15 हजारपासून सुरू होते. ते कुटीतने आणि लाखातने असते, ते तिकडे आपल्याला जायची गरज नाही. 14-15 हजारमध्ये पण तेच करतात, ठीक आहे. ज्यानंतर आपण घरात जास्त माणसं असतील तर तिकडेही जाण्याची जास्त आवश्यकता नाही, कारण आपण बिन खर्चाचं कमी खर्चाचं बघायचं आहे. त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट म्हणला तर ताक, ताक प्यायचं. 3 दिवस सलग ताक प्यायचं. भूक लागली ताक प्यायचं, ताण लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जागाला तरी उशाला ताक ठेवायचं तेच प्यायचं. एक जण पुण्यावरून मला फोन केलता, साहेब ते अरे म्हणलं 3 दिवस कंट्रोल कर. नाही नाही मधीच रविवार येतोय, मधी रविवार येतोय, आम्हाला एकच दिवस मिळतोय मधी रविवार असतो, घेतो की म्हणतोय. मी म्हणा ताक प्यायचं आहे, मी ताकात घालून घेतो की म्हणतो. काय बोलायचं, ताकात घालून घेतो म्हणा पण घेतो, रविवार आहे काय सांगायचं. तर असो तसं काही करू नका, व्यसन कुठलंही चांगलं नाही बरं का, प्लीज कृपा करून नको. पण तुम्हाला सांगू का, 3 दिवस सलग ताक प्यायचं. भूक लागली ताण लागली ताक प्यायचं. पहिल्या दिवशी चक्कर येईल जरा दुपारनंतर, जरा म्हणजे थकवा येईल, पण तुम्ही मरणार नाही एवढं मात्र सांगतो. जरा विकनेस येतोय, अस्वस्थ वाटतंय, पण ते हळूहळू हळूहळू आपण काय करायचं आहे ते निघून जात आहे हळूहळू. तिसऱ्या दिवशी तुम्हाला खूप छान वाटतंय, एकदम व्यवस्थित वाटायला लागेल. जर समजा हे जर नाहीच जमलं तर मार्केटला सुजीवनी लिक्विड म्हणून मिळतंय. सुजीवनी तोडकर संजीवनीच आहे, नव्या जमान्याचा नवा आयुर्वेद. जर तुम्हाला बघायचं असेल तर कुठल्याही प्रकारचं पत्ते पाणी नाही, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला काम थांबवून घरात बसायची गरज नाही, काही नाही. व्यवस्थित म्हणजे घरात बसायचं नाही, तुमचं रेग्युलर का असेल ते करायचं. सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यात त्याचं 1 टोपण घालायचं. चवीसाठी साखर मीठ घातलं तर चालतंय, 2 मिनटं थांबा, चवीसाठी साखर मीठ घातलं तर चालतंय. आणि त्याच्यात 1 पावडर आम्ही फ्री देतो, ती पावडर 1 चमचा घालायची, मिक्स करायचं, हे घ्यायचं.
दुसऱ्या दिवसापासून किंवा तिसऱ्या दिवसापासून एका मिनिटाच्या पोटाचा लूज मोशन होणार नाही, विदाउट प्रेशर उळ करायच्या अगोदर बाहेर तुम्ही पोटा साफ क्लिअर कट ब्लॅकेज ब्राउनिश कलरचं मोशन जाताना लक्षात येईल, पोट कमी यायला लागेल, व्यवस्थित सौंदर्य वाढायला लागेल, हे करून बघा. शरीर शुद्धी करायला पाहिजे. आजारांपासून लांब राहायचं असेल तर शरीरातला कचरा बाहेर काढणं गरजेचं असतं. आजपर्यंत किती लोक दरवर्षी का शरीर शुद्धी करतात, कचरा काढून टाकतात सांगा बरं. मग तुम्ही कसं यंग राहणार, तरुण कसं राहणार, 100 वर्ष जगावं असं वाटतंय. अहो वर्षातून एकदा झाड सुद्धा आपली पानं गाळून टाकते, नवीन पानं येते. म्हणून किती वर्ष टिकतंय ना ते झाड, का टिकतंय, नवीन पालवी येते दरवर्षी, नवीन चिरतरुण दिसतंय झाड. आमच्या तोंडावली माशी उठत नाही, आम्ही शरीर शुद्धीच करत नाही. हे तोंड आकसून सदा निकदा मीठ तोंडात ठेवल्यासारखं बऱ्याच लोकांनी तोंड बघतंय का, चायनीज सारखं असं करते कोणाच ठेव, काही कळत नाही असं तोंड कशाला ठेवायचं, व्यवस्थित राहावं. बायकोनं आपल्याकडे बघितल्यानंतर आला माझा वाघ आला म्हणायला पाहिजे, कडाड बोट मोडली पाहिजे बायकोनं, हे आल्यानंतर अशी बोट म्हणते का असेल का, असं दात वट खाऊन बोट मोडता कामा नाही. बायकोने प्रेमानं अशी मोडली पाहिजे, अशी मोडता कामा नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे व्यवस्थित राहायचं बघा, काय नाही आयुष्य परत परत नाही आहे. मी सगळ्यांना सांगतो, माता भगिनीनं सांगतो, द्यायचं नाही आयुष्य परत नाही. एकदाच जन्माला यायचं, एकदाच मरायचं आहे. कोण 100 वेळा जन्माला येतं आणि 100 वेळा मरत नाही. पुनर्जन्म कोणी बघितलाय, ह्या जन्मात आहे तेवढं तरी सुख घेऊ. इतर प्राण्यांना पक्षांना काय माहिती आहे का पुनर्जन्माबद्दल, माणसालाच माहिती आहे. कशाला नको तिकडे डोकं चालवायचं, जिथं चालवायचं तिकडे चालवायचं. जरा काय झालं की दवाखान्यात वडक पळायचं, कशाला डोकं चालवायचं असं काही गरज नाही. तर शरीर शुद्धी करा. आणि सगळ्यात महत्वाचं हो का, पुरुष मंडळींना सांगतो, आपल्याला जर आपली ताकद टिकवायची असेल किंवा आपल्याला समजा आपलं व्यवस्थित जर बॉडी फिटिंग मध्ये ठेवायची असेल तर आपल्या किचन मध्ये 16 प्रकारच्या ज्या म्हणजे मसाल्याचे पदार्थ आहेत त्यातले 16 ज्या वन औषधी आहेत म्हणू शकतो आपण त्यांना, हे महारथी आहे. 16 महारथी आपल्या किचन मध्ये आपल्या पूर्वजांनी दिलेले आहेत. हे 16 महारथी हे आपल्या स्वयंपाकात औषधांप्रमाणे वापरा. मसाला चवीसाठी खाऊ नका. मसाला तुम्ही त्याच्या पाठीमागचं हेल्थ वाईज रिझन काय आहे, म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त काय आहे, कसं आहे, हे विचार करून तुम्ही मसाले पदार्थ वापरा. आणि तुम्हाला योग्य माहिती पाहिजे असेल तर तोडकर संजीवनीला कधीही तुम्ही 02-31-26-88-800 नंबर लिहून घ्या वाटल्यास. 02-31-26-88-800 या नंबरवरती फोन करा, घरगुती उपाय विचारा. मला भेटायचं असेल तरी सुद्धा या नंबरवरती फोन करा. मी पुण्यात आहे, कोल्हापूरला आहे का मुंबईमध्ये आहे ते तुम्हाला सांगतील, किंवा बाहेर व्याख्यानाला आहे का एवढं विचारण्यासाठी का असेल तर फोन करा. 02-31 कोल्हापूरचा कोड नंबर आहे, 02-31-26-88-800 2688800 2688800